आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बापरे, हे खूप शॉकिंग आहे सुंदरी. म्हणजे ज्या बाईला आपण ममतेची आणि कर्तबगारीची देवी समजत होतो ती एक ड्रग माफिया निघावी, धनंजयला किडनॅप करणारी बाई निघावी. म्हणजे लास्ट टाइम तुला जो संशय आला होता तो खरा ठरला म्हणायचा. आणि याच्या आधी आपल्याला काही सापडलं नव्हतं आणि आत्ताही काही सापडलं नाही. हाताला काहीतरी लागावं म्हणून मी संपूर्ण फॅमिलीला घेऊन इथे राहायला आले. माहिती आहे मला हे ऑड आहे, पण कोणाला संशय येऊ नयेत म्हणून मला हे करावं लागलं. पण सुंदरी, जरा जपू ना. आणि आता तुम्हीही जपू, कारण रॉ ऑफिसर आणि माझ्या व्यतिरिक्त ही गोष्ट तुम्हालाही कळालेली. हे सगळं आपल्याला खूप सिक्रेटली हँडल करावं लागणार. साहेबप्रमाणे हिने सुद्धा बरीच माणसं पेरलेली आहेत, तेही जागोजाग. आणि धनंजय, त्यांना विचारलं होतं पण त्यांचा काही होकार आला नाही आणि त्याशिवाय त्यांना काही सांगता येणार. पण तुम्हाला जे काम सांगितलंय ते तुम्हाला नीट कळलंय ना? हो, मला सगळं नीट कळालंय आणि मी ट्रक बद्दल सगळी माहिती काढेन, सगळं शोधेन. डोंट वरी. हे सगळं करताना तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण सर्वोच्च गुप्तचर यंत्रणेसाठी काम करतो. योग्य वेळी तुम्हाला कोड दिला जाईल. नाही सुंदरी, मला खरंच खूप आनंद झाला ग तू या कामासाठी माझी निवड केलीस. आणि मला उलट या गोष्टीचा जास्त आनंद झाला की तुझं राजीनाम्याचं हे नाटक होतं ना ते कव्हर होत. आय एम रिअली हॅपी फॉर यू. जैन सर. हा सुंदरी, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. माई आणि साहेब यांच्या संबंधाबद्दल आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. खूप बारकाईने सगळी इन्फॉर्मेशन गोळा केली पण आपल्या हाती काहीच आलेलं नाही. मला याची कल्पना होती सर. इथून पुढे आपल्याला तिच्यावर बाहेरून लक्ष ठेवावं लागणार. तू तुझ्या भावाबद्दल बोलली होती, कृष्णाबद्दल. त्याचं बॅकग्राऊंड ओके आहे, तू बोलली त्याच्याशी? येस सर, तो सध्या माझ्या समोरच उभा आहे. ओके, त्याला ब्रीफ कर, काम सुरू करायला त्याला सांग. येस सर. अशी बातमी आली की ड्रग्सची डील होणार आहे. बी अलर्ट, काही माहिती मिळाली तर मला लवकर पाठवा. ओके सर. येस. जैन सर. मग सुंदरी, कामाला कधीपासून सुरुवात करायची आपण? कसलं काम? कुठल्या कामाची गोष्ट चालली इथे? अरे अरे, ते सुंदरी माईन सोबत काम करणार ना आता मसाल्यांच, तेच कधीपासून सुरुवात करणार आहे त्या कामाला हे विचारत होतो. ओके ने? तुम्ही बोला, मी आहे. मग आधी कसा आहेस? हा बरं आहे मी. अच्छा, आणि सावी कशी आहे? सेटल झाली का व्यवस्थित? हा सेटल झाली व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. पण चाललंय, बघू आता हळूहळू, वेळ लागतो. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर. बोला, काय म्हणते सिया, कशी आहे? माझी सायली काय म्हणते? माई, मी खुश पण आहे आणि वैतागली आहे पण. का म्हणजे? माई, सिया आणि सायली आर टू अपोजिट कॅरेक्टर्स. माई, मी आयुष्यभरात जेवढी रडले नसेल ना तेवढी 2 दिवसात रडली आहे माई, तेही खोटं खोटं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या साधना पुढे ना लिटरली सुनेसारखं वाकून राहावं लागतंय माई. आणि त्या आरोहची तर मी लिटरली आया झाली आहे. आया
तेही ठीक आहे, पण माई सतत गोड गोड बोलू ना, माझं तोंडच चिकट झालंय. आणि वर मी हे बँडेड हाताला बांधून घरभर फिरते, म्हणजे काय हे, ती बोरिंग आहे हा मुखवटा माई. असं म्हणून नाही चालणार ना सिया. बर मला सांगता, धनंजयला तुझ्या मुठीत घेतलंस की नाही? धनंजय अजून तरी मुठीत नाही आलाय का? आणि आज तर त्याने मला घराच्या बाहेर जायला सांगितलं. ओ माय गॉड, असं होता कामा नये सिया. त्याला तुझ्या जाळ्यात अडकवायचंय, लक्षात आहे ना? माई चिल, सिया आपलं काम कधीच अर्धवट सोडत नाही. नवीन सापळा रचलाय आणि त्याचा काउंटडाऊन सुरू होतोय आता. 3, 2, 1. काय झालं काकू? अगं आरोला खूप ताप आलाय. ए तू बी फार्म केलंयस ना? प्लीज येऊन बघशील जरा? हो बघते ना. तुम्ही व्हा पुढे, मी आले. हा पण लगेच या. हो हॅलो. आता काय केलं? तापाची जादू. माई, माझ्या होणाऱ्या मुलाला फार ताप आलाय, कळतय का तुम्हाला? जगन माता. ओके बाय. ओहो अरु, फोन पण उचलत नाही. अरु सिया, आई आहो डॉक्टर. आई ऍक्च्युली मी बी फार्मा केलंय, त्यामुळे कॉमनली लागणाऱ्या मेडिसिन्स माझ्या जवळच असतात. काय मी बघते. काकू 101 degree ताप सांगताय. अरे देवा माता, तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला व्यवस्थित मेडिसिन्स देते. फक्त आपल्याला ना मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागतील. मी आणते. हा आलेच.